आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये आमचे युनिट वन क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रगचे कन्साइनमेंट घेऊन जात आहे. असे माहिती मिळाल्यानंतर त्या युनिट वनची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि दोन आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली. या दोन आरोपीकडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन 500 ग्रामची MD त्यांच्याकडे सापडली. त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी 500 ग्राम MD सापडले. त्या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊनमध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन 750 ग्राम आणखी MD ताब्यात घेण्यात आली. एकूण अंदाजन 3 आरोपी सध्या ताब्यात आहे. अंदाजन 3.5 कोटीचे वरचे हे MD सध्या रिकवर करण्यात आलेली आहे. या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाउनवर्ड लिंकेज या निमित्ताने 10 विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे. यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही. अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे. युनिट वनचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट वनचे इतर अधिकारी PI शबीर सय्यद यांचे नेतृत्वमध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या 1 लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे. ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन आणखी जोरात आणि यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जनताची सहकार्याची अपेक्षा आहे. त्यानिमित्ताने एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ज्याचे नंबर आपल्याला कळून देण्यात येतील तरी पण आम्ही सांगतो 8975953100. रिपीट 8975953100 हे डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर ड्रगबद्दलची इन्फॉर्मेशनसाठी तयार करण्यात आलेली आहे. लोकांना जनताला आवाहन राहील की ड्रग्सचे कन्झम्पशन किंवा पेडलिंगविषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी. आपली जर इच्छा असतील तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल. हे ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आणि वचनबद्ध असतील जनताचे जर परिणामकारक आणि प्रोऍक्टिव्ह सहकार्य मिळाला तर नक्कीच आम्हाला यामध्ये आणखी यश मिळेल. ही इशू ड्रग्सचे विषयीचे होता. आता सेकंड एक विषय एक 144 CRPC ची ऑर्डर आज काढण्यात येणार आहे. ते आपल्याला संध्याकाळीपर्यंत बहुतेक प्रेस नोट मिळेल. यामध्ये बेसिकली बार्स परमिट रूम्स रेस्टॉरंट्स पब्स रूफटॉप रेस्टॉरंट्स यांना पूर्णपणे त्यांचे जे ॲक्टिव्हिटीज आणि त्यांचे रनिंग टाईम आणि इतर जे व्हायलेशन्स होत असतात त्यांना पूर्णपणे नियंत्रणचे दृष्टिकोनातून हे 144 CRPC ची ऑर्डर आज निर्गमित होणार आहे. त्यामध्ये विशेष करून बरीचशी गोष्ट ऑलरेडी कायद्यामध्ये समावेश आहे तरी पण एक युनिफॉर्म गाईडलाईन चे दृष्टिकोनातून एकूण 28 पॉईंटची ही गाईडलाईन्स आणि 144 ची ऑर्डर आज इश्यू होणार आहे. यामध्ये 1:30 AM 1:30 जे सकाळीचे जे टाईम लिमिट आहे ते सॅक्रोसँक्ट आहे. त्यामध्ये कोणताही व्हायलेशन्स
झाला तर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. आउटडोर परफॉर्मन्सचे कोणताही लाऊडस्पीकर्स 10 वाजेपर्यंतची ही जी लाऊड नॉईज पोल्युशन रूल्सची जी गाईडलाईन्स आहेत त्याचे पालन करणे अनिवार्य राहील. रूफटॉप आणि टेरेसेसवर जर परमिट रूमची त्यांचे व्याख्यात एक्साईजचे FL3 लायसन्समध्ये जर रूफटॉप रेस्टॉरंट्सला दारू सर्व्ह आणि कन्झम्पशनची परवानगी नसेल तर ते तिथे विक्री करणे गैरकायदेशीर राहणार आहे. तसेच जरी परमिट रूमचे व्याख्यात ते येत असतील तरी पण तिथे म्युझिक आणि DJ हे 10 वाजेपर्यंतची आउटर टाइम लिमिट आहे ही पण या 144 ऑर्डरमध्ये नमूद आहे. एक्साईजची जे इतर FL3 चे लायसन्स कंडिशन्स आहे लाईक एज लिमिट कोणता एजचे व्यक्तीला लिकर सर्व्हिस होऊ शकतो त्या या 144 ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. ज्या आर्टिस्ट परफॉर्मर्स DJs हे जर बाहेरून येऊन परफॉर्म करत असतील जरी फॉरेन नॅशनल असतील तर 15 दिवसापूर्वी त्याचे इंटिमेशन करणे बंधनकारक राहील आणि सगळे टिकेटेड इव्हेंटची लेखी रितसर परवानगी CPA ऑफिसवरून घेणे बंधनकारक राहील. CCTV प्रत्येक प्रेमायसेसचे एंट्री एक्झिट सर्व्हिंग एरिया सिटिंग एरिया बार काउंटर जिथे पण पब्लिक जाते फक्त ऑब्व्हियसली प्रायव्हेट जे वॉशरूम्स किंवा या ठिकाणी आहे ते सोडून इतर सर्व ठिकाणी CCTV चे कव्हरेज असणे बंधनकारक राहील. 2 सेट DVR त्यांना ठेवणे बंधनकारक राहील. जरी 1 सेट DVR पोलीस व्हेरीफाय करण्यासाठी आणले तर ते दुसऱ्या सेटवरून त्यांचे रिकॉर्डिंग चालू राहणे बंधनकारक राहील. जे सिक्युरिटी पर्सनल अशा प्रकारचे बार्स आणि पब्समध्ये राहते जे विशेष करून ज्यांना बाउन्सर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते त्यांचे क्राईम व्हेरिफिकेशन रिपोर्ट क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे. जरी त्यांचे 10 वर्षात क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्यास आणि तरी पण त्यांना ठेवण्याची इच्छा असतील तर DCP चे लेखी परमिशन झोनल DCP चे लेखी परमिशन घेऊन अशा प्रकारचे व्यक्तीला सिक्युरिटी पर्सनल म्हणून ठेवता येईल. मेल्स आणि फिमेल सिक्युरिटी पर्सनल आवश्यक संख्येत राहणे बंधनकारक राहील. ट्रॅफिक आउटसाइड एस्टॅब्लिशमेंट्स हे रेग्युलेट करायसाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ ठेवणे गरजेचे राहील. कोणत्याही प्रकारची स्मोकिंग इत्यादी जे डेझिग्नेटेड एरिया अगर क्युबिकल त्यांनी तयार केलेले आहे तिथे स्मोकिंग अलाउड राहू शकतील परंतु पूर्ण प्रेमायसेसमध्ये स्मोकिंग आणि ई सिगरेट्स वेप्स पूर्णपणे बँड राहील. हुक्काचे सर्व प्रकारचे वापर सेल कन्झम्पशन इत्यादी पूर्णपणे या 144 ऑर्डर निमित्ताने त्यांना ऑर्डर मध्ये बॅन करण्यात येत आहे. रिपीट करतो मी कोणताही प्रकारचे हुक्का शीशा इत्यादी कोणताही प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटमध्ये वापरण्यावर बंदी घालण्यात येत आहे. आता हे प्रमुख मुद्दा आहे. यामध्ये आता एकतर्फी हे आदेश 144 चे निर्गमित करण्यात येत आहे परंतु यामध्ये हे सध्या 15 दिवसासाठी आम्ही इश्यू करत आहे. लोकांची ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स आम्ही आमचे ईमेल ID किंवा पर्सनली CP ऑफिसला देऊ शकते. ते 14 दिवसात त्यांच्याशी विचार ते ऑब्जेक्शन्सचा विचार करून ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्सचे विचार करून तसेच जे स्टेक होल्डर्स आहेत ज्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांच्याशी चर्चा करून 14 दिवसानंतर याबद्दलची पुढील नोटिफिकेशन बद्दल निर्णय घेण्यात येतील. तर हे 2 मुद्दा होता म्हणून आपल्याला बोलवण्यात आले होते. सगळ्यांना धन्यवाद. परत काही या दोघे विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर आपले जर प्रश्न असतील तर आम्ही काही वेळात प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. एकंदरीत जे 3 ते 4 घटना गाडी पेटण्याची किंवा तोडफोड करण्याची प्रकार समोर आलेली आहे ते पोलीस दलांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. त्यांचे रेकॉर्ड बघून MCOC आणि MPDA अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. अशा प्रकारचे जे हॉटस्पॉट्स आहे जे गाडी जाळण्याची त्यांना आयडेंटिफाय करून अशा प्रकारचे रस्त्यावरचे धुमाकूल बंद करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर मोहीम हाती घेतलेली आहे.
बरोबर आहे, ती घटना 3-4-5 दिवसाच्या पूर्वीची होती. आज त्या दुर्दैवीने त्या इंजर्डची आज मृत्यू झालेली आहे. या प्रकरणात जे ओरिजिनल तक्रार विक्टिमची होती, जे बिल्डर आणि इतरांचे विरुद्ध ऑलरेडी त्या प्रकरणात अॅट्रॉसिटी ऍक्ट आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. या प्रकरणात या वाला उत्तर एक बार कंप्लीट कर देतो. काय बोलत होतो, त्यामध्ये एसीपी दर्जाचे अधिकारी तपास त्या प्रकरणाचे करत आहे. यामध्ये जे पोलीस अधिकारींनी त्यावेळी दखल घेतली नव्हती, जे घ्यायला पाहिजे होता, त्यापैकी काही चौकीचे कर्मचाऱ्यांना ऑलरेडी निलंबित करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रभारी अधिकारीवर पण कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस दलाचे हे भूमिका आहे की चौकीला येणारे किंवा पोलीस स्टेशनचे येणारे जे कोणी विक्टिम्स असतील त्यांचे अडीअडचणीचे निराकरण युद्ध पातळीवर कायद्याची चौकटीत राहून करणे आमची जबाबदारी आहे. ते परिणामकारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. याबद्दल आम्ही पूर्णपणे संवेदनशील आहोत. मला विश्वास आहे की आपल्याला काही दिवसात बदललेले चित्र दिसेल, कारण आमची हे प्राथमिकता आहे की आमचे अधिकारी कर्मचारी लोकांची चांगले बोलणे आणि त्यांचे अडीअडचणी निराकरण करण्याची प्रयत्न युद्ध पातळीवर करतील, अशी प्रकारचे ही प्रायोरिटीवर आम्ही ऑलरेडी काम करत आहे. याबद्दल मी एवढेच सांगतो आपल्याला की एक जे आपण म्हटले की बरेच वर्षापासून ठाम मांडून एका ठिकाणी बसलेले आहे, आता याबद्दल जी आम्ही आतापर्यंतची रेकॉर्ड पाहिलेली आहे, जे कोणी कर्मचारी एका पोलीस स्टेशनला 5 वर्षापेक्षा जास्ती होते त्यांना सर्वांची बदली, एक पण एक्सेप्शन नाही, सगळ्यांची बदली करण्यात आलेली आहे. अधिकारी बद्दल जे कोणीचे एका ठिकाणी किंवा आयुक्तालयात एकूण 3 वर्षचे कार्यकाल झालेले आहे एक्झिक्युटिव्ह पोलिसिंगमध्ये, त्यांना पण पोलीस स्टेशनवरून काढण्यात आलेली आहे. तर रोटेशन, ड्युटी रोटेशन पूर्णपणे सुरू आहे. आता जी आपण म्हटले या मी ऑलरेडी सांगितले, ही नक्कीच आमच्यासाठी एक चॅलेंजचे विषय आहे की आमचेकडून आमचे चौकीला आमचे पोलीस स्टेशनला येणारे पीडित किंवा तक्रारदार त्यांचे अडीअडचणीचे निराकरण युद्ध पातळीवर आणि त्यांना चांगला वागणूक देण्यासाठी प्रयत्न करणे ही आमच्यासाठी जबाबदारी आहे. त्याबद्दल आम्ही नक्की हे प्रयत्न करू. ऑलरेडी आम्ही हे पण सांगितलेले आहे की आमचे एसीपीज आणि आता डीसीपीज पण वेगवेगळे पोलीस स्टेशनावर जनता दरबार म्हणजे हे टर्म चुकीचे आहे, परंतु एक रिड्रेसल कॅम्प घेतील ज्यामध्ये जे फिर्यादीज आहे, जे फिर्यादी आणि तक्रारदार आहे त्यांना बोलून त्यांची काय अपेक्षा आहे आणि काय अडचण होती आणि निराकरण का नाही झाला त्यांच्याशी चर्चा करून करण्यासाठी पुढचे 1 महिन्याचे कार्यकालात प्रत्येक डीसीपीज झोनल डीसीपीज पण वेगवेगळे पोलीस स्टेशन्सला अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करणार आहे. इतर वरिष्ठ अधिकारी इन्क्लुडिंग मायसेल्फ हे पण अशा प्रकारचे कॅम्प्स आम्ही आयोजित करणार आहे. काही मोठ्या प्रमाणात काही गुन्हे जे तपासावर दीर्घकालापासून प्रलंबित आहे त्यांना पण निपटारा करण्याची कायदेशीररित्याने परिणामकारक तपास करून निपटारा करण्याची पण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. कॉलेज है, कुछ कॉलेज है, बच्चियों के कॉलेज है, वहां
पर पाले चुनने के समय और भरने के समय में कुछ पार्टी समाज के लोग जो है वो जाके खड़े हो जाते हैं और ऐसी प्रवृत्ति के लिए सर आप कुछ करना जरूर, ये हमने ऑलरेडी अपने जो पेट्रोलिंग मोबाइल्स है, बीट मार्शल्स हों या फिर चौकी के अधिकारी हों या हमारी पेट्रोलिंग मोबाइल्स हो, ऑलरेडी हम इस पे लोगों को सूचना हमने दिया है। हम हमारी लोगों से आग्रह रहेगी कि किसी को इस प्रकार की अगर त्रास तकरार है, अड़चन है, तो डायल 112 पे हमें फोन करें। हमारी पेट्रोलिंग मोबाइल इमीडिएटली वहां पहुंचेगी और इस प्रकार की डायल 112 के कॉल्स को हमारे वरिष्ठ अधिकारी पर्सनली मॉनिटर कर रहे हैं और इस प्रकार के इश्यूज को जरूर हम पूरी तरीके से इसको हैंडल करेंगे। मैं साथ में ये भी बताना चाहूंगा कि एजुकेशनल इंस्टीट्यूशंस के 100 यार्ड्स के अंदर जो कोटपा एक्ट के अंतर्गत जो प्रोविजन है कि किसी भी प्रकार की सेल और कंजम्पशन टोबैको या टोबैको प्रोडक्ट्स की नहीं हो सकती है, उसको भी हम बहुत ही गंभीरता से लेके उसको हम इम्प्लीमेंट इन्फोर्स करने की कोशिश कर रहे हैं। सॉरी, आम्ही त्याबद्दल हे करतो। हे स्टेट लेवलची एक सॉफ्टवेअर आहे आणि ते डिरेक्टली कॉल्स त्यांच्याकडे येत असते। ते लोकेशन आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून कधी कधी आमचे पेट्रोलिंग मोबाईल्स त्यांना संपर्क साधत असतील। ही जे आपले म्हणणं आहे पूर्णपणे बरोबर आहे, त्याबद्दल काय करेक्टिव्ह उपाययोजना करता येईल ते विचार करून आम्ही लवकरात लवकर याबद्दल निर्णय घेऊन आणि आपल्याला कळू। ऑलरेडी या विषयावर झाली ना बोलणी आपली? अच्छा, ओके, बोलतो त्यावर। आणखी काही बाकी काही प्रश्न? हां हां, बोलिये बोलिये बोलिये। See, it is both intelligence based operation which we are stressing on and are accused on record on all aspects to stop this menace of drug. We are working on all possible angles and all racket of peddling as well as spots where it is being consumed are being identified and strict action shall be taken. Drug free Pune is a initiative on which we are thoroughly committed on. याचा जे वैभव नावाचे फर्स्ट आरोपी आपण सांगितले यावर एकूण 36 गुन्हे आहे। शेवटची गुन्हा 2016 395 ची समर्थ पोलीस स्टेशनची एक त्यांची शेवटचा गुन्हा होता। आता ते जेल मध्ये होता, तिथे हैदर नावाची एक आरोपी त्याच कालात येरवाडाला आतमध्ये होता। ते दोन्ही अंदाजन 2022-23 चे सुमारास ते बाहेर आलेले आहे। 23 चे जून पासून ते अशा प्रकारचे हे ऍक्टिव्हिटीज मध्ये सामील असल्याची प्रथमदर्शनी दिसते। हे दोघे आरोपी विरुद्ध याचे पूर्वी NDPS ऍक्ट अंतर्गत कोणताही गुन्हा नव्हता, तरी पण हे आमचे युनिट 1 हेड कॉन्स्टेबल साळुंके यांना अत्यंत परिणामकारक चांगली गोपनीय माहितीच्या आधारेवर हे ऍक्शन झालेली आहे। म्हणून आम्ही सांगतो की इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन्स आणि त्याचबरोबर जे रेकॉर्डवरचे आरोपी आहे, सर्व दिशेनी आम्ही NDPS आणि ड्रगचे कंझम्पशन आणि पेडलिंग विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम आम्ही घाती घेणार आहे। सॉरी सॉरी,
सॉरी दलित पाटील प्रकरणामध्ये त्यांनी नाशिकमध्ये कारखाना स्थापन केल्याचं जो समोर आलेलं होतं या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्याकडून 2 कोटीचं एफडी जप्त करण्यात आलं होतं तर याच्यामध्ये 3.5 कोटीचं आहे तर हा तपास सुद्धा त्या दिशेने जाणार आहे का कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर एफडी आहे. आता सध्याची परिस्थिती जे डेव्हलपमेंट तपासामध्ये होता ते आपल्याला विस्तृतरित्याने सांगण्यात आलेली आहे. पुढचे जे काही डेव्हलपमेंट्स असतील ते आपल्याला नक्कीच कळवण्यात येतील. सर्व दिशेने आणि अत्यंत युद्ध पातळीवर ही तपास सुरू आहे. वो फाइल हमने देखा है, उस फाइल को हम अभी विचार कर रहे हैं. आपको जल्दी से जल्दी उस प्रकरण में क्या निर्णय हुआ आपको बताया जाएगा. सॉरी रील्स चे अंतर्गत एकूण किती लोकांवर कारवाई करण्यात आली ही सध्या फिगर आमच्याकडे 50 फिगर ॲडिशनल सीपी साहेब सांगत आहे. परंतु अशा प्रकारचे जे कोणी रील्स आहे आम्ही परत रिपीट करतो की सोशल मीडिया माध्यममध्ये आमचे पेट्रोलिंग इंटेन्सिफाय करण्यात आलेली आहे आणि प्रोएक्टिव्हली आम्ही अशा प्रकारचे लोकांना आयडेंटिफाय करून आम्ही कारवाई करत आहे. सध्या आता त्या विषयावर आमच्याकडे फिगर्स नाही आहे. परंतु फायर आर्म्स असतील किंवा इतर तलवारी आणि चाकू असतील अशा प्रकारचे रेकॉर्डवरचे आरोपी विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. आता मी आपल्याला सांगितले की आज गुन्हा दाखल झालेली आहे. आज सकाळीची ऑपरेशन होती, लेट नाईट आणि सकाळीची ऑपरेशन होती. तपासाच्या दृष्टिकोनातून जितके सांगणे उचित होता ते आपल्याला सांगण्यात आलेली आहे. याचे पल्लीकडे जाऊन सध्याची स्थितीत खुलासा करणे संयुक्तिक होणार नाही. त्याबद्दल आपल्याला वेळोवेळी त्यामध्ये जे प्रोग्रेस राहील त्याबद्दल कळवण्यात येतील. आता शेवटचे निखिल वागलेचे प्रकरणात ऑलरेडी आम्ही आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केलेली आहे. या प्रकरणात सध्या हे प्रकरण पोलीस दल गंभीरतेने घेतलेली आहे. सध्या या विषयावर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानी एक सुओ मोटो त्यांनी अहवाल मागितलेली आहे. म्हणून या विषयावर सध्या काही प्रसारमाध्यमांची बोलणे संयुक्तिक होणार नाही. याबद्दल आम्ही लवकरात लवकर डिटेल रिपोर्ट पाठवणार आहे. जरी आपली कारवाईबद्दल आपल्याला मी त्याच दिवशी ज्यावेळी एअरपोर्टला आम्ही बाईट देत होतो त्यावेळी आम्ही पूर्णपणे आपल्याला डिटेलरित्याने एक्सप्लेन केले होते की काय घटनाक्रम होता आणि काय कारवाई करण्यात आलेली आहे. प्रथमदर्शनी जर शॉर्टमध्ये सांगायचे असेल की लोकांनी वेगवेगळे कलमा अंतर्गत गुन्ह्याची डिमांड किंवा विनंती किंवा आग्रह किंवा मत असतील, परंतु जे घटना घडलेली आहे त्याच स्थिती बघून जे कलम अप्लाई होतो तेच कलम लागतील. जी गांभीरत्या वाढून काही कलम लावण्याची देकर जर कोणाचे डिमांड असतील ते कायद्याची चौकटीत ते करणे मान्य करणे शक्य होणार नाही. तरी पण याबद्दल तपास पूर्णपणे सुरू आहे. मैं बोला ना उतनाही है. मैंने मी सांगितले त्यामध्ये काही फरार आरोपी हे इंटर ही फॉरेन नॅशनल असण्याची शक्यता नकारता येत नाही. अभी तक तो आतापर्यंतचे तपासात तशी काही गोष्टी नाही. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला शॉर्ट नोटीसमध्ये बोलवले आणि आपण मोठ्या संख्येने आले. सगळ्यांना सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.